friends, how are you? Today we are going to study Basket Full of Moonlight. The first stanza, oh moon, the moonlight, basket full or two basket full with seeds of moonlight. Here the speaker in this poem, a small boy, and he live in a village, and he want to moonlight from the moon. He requests the moon to give him a basket or two basket full of moonlight with seeds. ह्या कवितेमध्ये कवीने एका लहान मुलाचं वर्णन केलं आणि तो लहान मुलगा खेडे गावातील आहे. तो चंद्राला विनंती करतो आहे की हे चंद्रा, मला चंद्रप्रकाश पाहिजे. एक टोपली किंवा दोन टोपल्या भरून चंद्रप्रकाश किंवा त्याच्या बिया पाहिजे आहे. फ्रॉम द सिटी टू माय विलेज, ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. वी विल लर्न इन फर्स्ट स्टांजा द बॉय इज रिक्वेस्टिंग मून्स गिव हिम मून लाईट. सो व्हाय इज दॅट लिटल बॉय रिक्वेस्टिंग द मून? बिकॉज ही वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल ऑफ मून लाईट फ्रॉम द सिटी टू हिज विलेज ऑन द साइड्स ऑफ हिज पाथ. आपण पहिल्या स्टांजामध्ये बघितलं की तो लहान मुलगा चंद्राला विनंती करतोय की चंद्रा, मला छोटे मला चंद्राच्या बिया दे, चंद्रप्रकाश दे. तो कशासाठी प्रार्थना करत होता, विनंती करत होता? तर त्याला सॉ, SOW सॉ म्हणजे पेरणे. लहान लहान त्या चंद्राच्या बिया ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला, जो जो रस्ता शहरापासून गावापर्यंत जो येणार रस्त्याच्या दोन्ही बाजूला, त्याला त्या लहान लहान चंद्रप्रकाशाच्या बिया पेरायच्या होत्या. नेक्स्ट समजा, द होल व्हिलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक एज माय व्हिलेज इज क्वाइट फार. हियर बॉयज व्हिलेज इज क्वाइट फार फ्रॉम द सिटी and the whole village, villagers, goes to the city to work. When the villagers return from the work, that time it become dark on the way. या ठिकाणी लहान मुलगा बोलत आहे की त्याचं गाव जे आहे हे शहरापासून खूप दूर आहे आणि त्याच्या गावातले बहुसंख्य लोक हे कामानिमित्त, रोजगारानिमित्त हे शहरात जातात. ज्यावेळी ते कामावरून संध्याकाळी परतत असतात, त्यावेळी त्या रस्त्यावरती खूप असा अंधार पडलेला असतो, गडद असा अंधार काळोख झालेला असतो. नेक्स्ट सांगा, द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, नायदर बज नॉर कार्ट फ्लाईज. द बॉय सेज टू द मून, रूट इज टफ अँड व्हेरी डेंजरस बिकॉज ऑफ इट्स फुल snake and scorpions. And here, no vehicle flies. Flies, P-L-I-E-S, flies, means eja karne. No vehicle flies between village and the city. Neither bus nor cart. So, villagers walking. And ikani, tu mulga chandrala sangto ahe, hey chandra, आमचा जो रस्ता शहरातून गावाकडे जाणारा रस्ता, तो खूप धोकादायक आहे, खडतर आहे. टफ म्हणजे खडतर, खूप धोकादायक आणि खडतर आहे. कारण ना की त्याच्यामध्ये खूप असे साप आहे, स्कॉर्पियन्स विंचू आहेत, आणि त्या रस्त्यावरती कधीही गाडी, कधी एखादी बस किंवा दुसरी एखादी गाडी ये जा करत नाही, त्यामुळे लोकांना पायीच ये जा करावं लागते. नेक्स्ट समजा, व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. बॉय इज अस्लीप व्हेन हिज फादर रिटर्न होम फ्रॉम द वर्क. ही कम्स लेट ऍट नाईट, द बॉय वेट फॉर हिम अँड गोज टू स्लीप. His father reaches
home late because he was walk on tough and dangerous road. And his father goes to the work early in the morning. That time also the boy sleeping. Then his father goes to the work early in the morning. That time the boy also sleeping. ह्या कवितेमध्ये जो मुलगा आहे तो मुलगा बोलतो आहे चंद्राला, जेव्हा माझे वडील घरी परत येतात त्यावेळी खूप रात्र झालेली असते आणि त्यावेळी मी त्यांची वाट बघत असताना झोपी गेलो असतो. ते उशिरा का येतात? तर खूप सावकाश त्या रस्त्यावरून, हा रस्ता खूप धोकादायक आहे त्यामुळे ते सावकाश येतात. आणि जेव्हा ते सकाळी लवकर कामावर ते उठून जातात त्यावेळी सुद्धा मुलगा झोपलेला असतो. नेक्स्ट सांजा, होम ऑन गिव मी बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन लोन. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. आय टू वॉन्ट हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फॉर हिम. द बॉय वॉन्ट्स टू मूनलाइट ऑन लोन. He want to light the dark route so that his father should return early. He also like all the children eager to hear tales and stories. Fairy tales and stories. ह्या कवितेत तो मुलगा आहे, तो मुलगा किती प्रामाणिक आहे. तो चंद्राला विनंती करतोय की हे चंद्रा, मला जी तू मून लाईन देशील लोनवर, कर्जावर दिली, लोन म्हणजे कर्ज, आणि ती लाईट घेऊन मी माझ्या तो प्रकाश घेऊन मी माझा जो रस्ता आहे तो रस्ता प्रकाशमय करेल. टू लाईट द डार्क रूट, प्रकाशमय करेल. त्यामुळे माझे वडील हे लवकर घरी परत येतील. इतर जशी मुलं त्यांच्या वडिलांकडून फेरी टेल्स मीन्स परिकथा ऐकतात, इतर कथा ऐकतात, त्या पद्धतीने मी सुद्धा माझ्या वडिलांकडून परिकथा व गोष्टी ऐकेल. लास्ट तांजा, ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. द बॉय अगेन अर्नेस्टली रिक्वेस्ट द मून to give a basket full of moonlight so that he can sow the seeds of moon on the sides of the path. शेवटच्या स्थानामध्ये मुलगा पुन्हा एकदा चंद्राला विनंती करतो आहे, हे चंद्रा, मला तू एक टोपलीभर चंद्रप्रकाश दे की जेणेकरून मी तो चंद्रप्रकाश माझ्या रस्त्यावर, जो शहरातून गावाकडे येणार रस्त्यावर त्या बिया त्या पेरू शकेल. पुन्हा एकदा चंद्रप्रकाश दे. इट्स दॅट द अप्रिशिएशन ऑफ द पोएम. द नेम ऑफ द पोएम, द बास्केट फुल ऑफ मूनलाइट. पोएट नेम सुनील शर्मा. रायमिंग स्कीम, there are no rhyme scheme in this poem, so free verse. Figure of speech, illustration and repetition, the central idea of poem. The boy requests moon to give him one or two basket full of seeds of moonlight. He wishes to sow the small moons of light along the roads from city to village. So his father will come home early and tell him stories.